सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरामध्ये लॉकडाऊन बऱ्याच देशांमध्ये झालेला आहे. भारतामध्ये लॉकडाऊन आहे महाराष्ट्रात 23 तारखेपासून आहे, 23 मार्चपासून. त्यामुळे सगळे लोक घरामध्ये आहेत. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. किती दिवस आणखीन पुढे चालेल का माहिती नाही आहे. आणि अशा वेळा सगळे लोक आपापल्या घरामध्ये आहेत. काय होतं की घरामध्ये कधी कर्ता पुरुष असा इतक्या वेळ थांबला नाही किंवा घरातले माणसं कधी थांबले नाहीत. संबंध एकमेकाशी खूप असे येत नव्हते. जर बिझी माणूस असेल तर तो घराच्या बाहेरच जास्तीत जास्त राहायचा. आता काय होतं, सगळे लोक घरामध्ये आहेत, घरातली कामं करावी लागतात आहेत, कारण कामाला कोणी घरामध्ये येत नाही आहे. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही खूप वेळ एकमेकाच्या संपर्कामध्ये आहे तेव्हा ते लहान लहान जरी कोणाचं काही कोणी केलं असेल तर सहन होत नाही, कारण आता वेळ भरपूर आहे त्यामुळे बारीकही कोणी सहन करत नाही. म्हणजे असं आहे की समजा एखाद्या वेळा थोडा जेवायला उशीर झाला तर मी एवढा बिझी आहे तर मला असं काही वाटत नाही, ठीक आहे झाला उशीर तर झाला आपण नंतर पाहून घेऊ काय करायचं. तर पहिले कामं आटपून घ्या, थोडा उशीर तर उशीर. किंवा नाही गरम मिळालं जेवायला, ठीक आहे हरकत नाही, पण नाही गरम जेवायला हरकत नाही, कारण आपण बिझी असल्यामुळे वेळच नव्हता. आता काय झालं की भरपूर वेळ आहे, मग त्याच्यामध्ये काय एकमेकाची उणदुनी काढणं, एकमेकावरती रागावणं, एकमेकाचे दोष काढणं, चिडणं, हे एकमेकाचं भयंकर व्हायला लागलं. घरामध्ये खटके उडायला लागले, लहान लहान गोष्टीवरून खटके उडतात. लोकांना सांगितलं की तुम्ही लोकांशी कनेक्ट करा, फोनवर बोला. आता होतं काय की एखादी स्त्री समजा तिच्या मैत्रिणीशी बोलते आहे आणि जर ती अर्धा तास एक तास बोलायला लागली तर नवरा म्हणतो काय तू सगळी फोनवरच आहेस, म्हणजे असं काहीतरी काढून मग वादावादी सुरू होऊन जाते. तर अशा याच्यामध्ये आपल्याला हे पाहावं लागेल की डोकं शांत ठेवा, एकमेकाला स्वीकारा, ते जसे आहे तसा स्वीकार करा आणि लोकांना ऐकणं चालू करा. ऐका, त्यांच्या लाईफमध्ये जा, ते काय डील करतात आहे, त्यांना काय पाहिजे. बोलणं कमी आणि ऐकणं जास्त चालू केलं तर वादावादी होणार नाहीत. मी म्हणतो तेच खरं, माझंच ऐका, माझ्या तऱ्हेने सर्व करा, असं जर केलं तर मग खटके उडतात, वादावादी होते. त्यामुळे प्रत्येकाने पाहायला पाहिजे की असं म्हटलं जातं ना की अतिपरिचयात अवज्ञा, म्हणजे खूप परिचय झाला की मग आज्ञा पाळली जात नाही, अवज्ञा होते. तर तसं आहे की घरात जास्त वेळ असलं की काय होतं की भांडी घासणं, कपडे धुणं, स्वयंपाक करणं हे सगळं आता आपल्याला वाटून घ्यावं लागतं, करावं लागतं. त्याच्यामध्ये लोक बिझी आहेत पण मग त्याच्यामध्ये जमत नाही, मग त्याच्यात झालं नाही चांगलं की मग त्यात चिडचिड होणं, ते असं होत राहतं. आणि मग पुढे याच्या पार्श्वभूमीला काय, पाठीमागे हे सगळं, मग तर पुढे कसं होईल, उद्योगधंद्यावरती काय परिणाम, म्हणजे ती टेन्शन पाठीमागे आहेच, बॅक ऑफ द माइंड. फायनान्शियली याचा किती परिणाम होईल, धंदा बंद करावा लागेल का, लोकांना पगार कसे द्यायचेत, माझी नोकरी जाईल का, एखादा नोकरीवाला असेल तर. असे सगळे जे पाठीमागे डायलॉग चालू आहेत त्या डायलॉगच्या पार्श्वभूमीवरती मग समोर काही थोडंफार बिघडलं की लगेच खटके उडायला लागतात. तर आपल्याला फक्त शांत राहायचं आहे, स्वीकार करा एकमेकांचा, एकमेकाला ऐकून घ्या आणि एकमेकाकरता उभे राहा, स्टँड फॉर इच अदर. असं केलं तर नक्कीच आपलं जीवन आनंद होईल आणि त्यात मजा येईल जीवन जगण्याकरता. थँक्यू.